नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. पोलीस भरती संदर्भातली पहिली बातमी आहे या बुलेटिनच्या. राज्यामध्ये लवकरच 7200 पोलिसांची भरती होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय झाला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. राज्यात पोलीस भरती संदर्भात दिलासा देणारी ही माहिती आहे, कारण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच राज्यामध्ये 7200 पोलिसांची लवकरच भरती होणार असा निर्णय मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीमध्ये पोलीस भरती संदर्भातला हा महत्वाचा निर्णय झालाय. पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये 5200 पोलिसांची भरती करण्याचं काम आता जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने आहे. लेखी परीक्षा झाल्या, फिजिकल झाल्या, आता त्याची अंतिम यादी जाहीर करणं ही गोष्ट आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अधिक 7200 पोलिसांच्या भरतीच्या संदर्भामध्ये कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे. त्याची सुरुवात फक्त आम्हाला उद्याच्या काही दिवसात करायची. पुढची बातमी, ठाण्यातील धोकादायक बिल्डिंगच्या ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येणार आहे. क्लस्टर योजनेसाठी सिडको आणि ठाणे महापालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय. त्यामुळे ठाण्यातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. ठाण्यातील बेकायदा धोकादायक इमारतींचा प्रश्न गेल्या 2 दशकांपासून चिघळलेला आहे आणि या हजारो इमारतींमध्ये राहणाऱ्या लक्षावधी नागरिकांना हक्काचं आणि सुरक्षित घर मिळावं म्हणून वागळे इस्टेट इथल्या क्लस्टर योजनेची जबाबदारी सिडकोवरती सोपवण्यात आली असून पहिल्या टप्प्यात किसननगर इथल्या क्लस्टर योजनेला सुरुवात होईल. मग ठाण्यातील 1500 हेक्टरहून अधिक जमिनीवरती क्लस्टर योजना साकारत असून यामध्ये नागरिकांना स्वमालकीची सुरक्षित घरं मिळण्यासोबतच रुंद रस्ते, उद्यानं, मैदानं आणि मूलभूत सोयी सुविधा देखील मिळणार आहेत. माझा आग्रह होता की सिडको आणि ठाणे महापालिका यांनी संयुक्तपणे क्लस्टर योजना राबवावी आणि त्यासाठी खरं म्हणजे या क्लस्टरचं भूमिपूजन देखील मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि हा प्रकल्प लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी आज सिडको आणि ठाणे महापालिका याच्यामध्ये MOU देखील झालेला आहे. एक पहिलं महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे. अनेक वर्ष या किसननगरमध्ये अनेक लोकांच्या म्हणजे बिल्डिंग पडल्या, अनेक लोकांचे जीव हाकना गेले, तर आज हे प्रयत्न करून क्लस्टर योजना साकार झालेली आहे आणि ती यशस्वी व्हावी हीच आमची इच्छा आहे. कालच्या बैठकीचं बातमी कळल्यानंतर हे बरेच 30-35 वर्षाच्या जुन्या बिल्डिंगचा प्रश्न हाताशी घेतला आहे आणि पावसाळा आला की बिल्डिंग कोलॅप्स होतात आणि मध्यमवर्गीय कुटुंब सगळे रस्त्यावर येतात आणि हे सर्व इथे कायमस्वरूपी राहणारे कमी उत्पन्न गटातील जास्त लोक आहे. असं म्हणणं आहे की लवकर ही क्लस्टर लवकर पूर्ण व्हावं आणि आम्हाला आमची स्वतःची हक्काची घरं लवकर भेटावी हीच आमची इच्छा आहे. फक्त याच्यामध्ये राजकारण हा कुठल्या प्रकारे येऊ नये आणि सर्वांना परवडणारी अशी चांगली आणि सुखसुविधाची घरं आम्हाला लवकर भेटावी. तर असं असतानाच ठाण्यामध्ये आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे, कारण क्लस्टरचा मार्ग मोकळा झालाय. यानंतर आता राष्ट्रवादीनं शिवसेनेविरोधात बॅनर लावलेले आहेत. पुन्हा एकदा क्लस्टरचं गाजर दाखवण्यात आलं असल्याची टीका यामध्ये करण्यात आली आहे. 10 वर्ष सत्ताधारी शिवसेना लोकांना मूर्ख बनवत असल्याचं यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम खामकर यांनी या पोस्टरच्या माध्यमातून टीका केली आहे. मुंबईच्या मालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला वरळीतल्या BDD चाळीतल्या जांबोरी मैदानावरती महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक लावण्याचं देखील भान उरलेलं नाही अशी टीका भाजपनं केली आहे. तर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मैदानाचं लोकार्पण झाल्यावरही सत्तेसाठी धर्मांध शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्यांना महात्म्याचा विसर पडावा हे दुर्दैवी असल्याची टीका प्रभाकर शिंदे यांनी केली. मैदानात 10 दिवसात महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक लावला गेला नाही तर गांधीगिरी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. की शहरामध्ये एका बाजूला क्रूरकर्मा
धर्मांध, हिंदू द्वेष्टा, टिपू सुलतान याच्या नामकरणाचं समर्थन मुंबई महानगरपालिकेत त्या सत्ताधाऱ्यांकडून केलं जातं, मात्र राष्ट्रपिता महात्मा गांधी मैदान हा नामफलक हा त्या ठिकाणून गायब होतो। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ही मागणी आहे की महात्मा गांधी मैदान हा नामफलक त्वरित लावा, अन्यथा भारतीय जनता पक्ष गांधीगिरी मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करेल। सध्या मुंबईत खेळाची मैदान आणखी नामकरणवाद हा एक नवीनच सध्या राजकीय वाद उफळून आलेला आहे। आपल्याला माहिती आहे की 26 जानेवारीला मालाडच्या मालवणीमधील विकास कामासले या मैदानाचं सुशोभीकरण झालं, उद्घाटन झालं, त्याचं टिपू सुलतान नावावरनं एक मोठं वादळ उठलं, हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला। आता आपण आहोत वरळीतल्या बिडीडी चाळमध्ये असलेल्या जांबोरी मैदानात। हेच आहे ते मैदान, याच्या वेगवेगळ्या 18 विकास कामांचं लोकार्पण झालं। आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघातलं खरंतर हे मैदान महात्मा गांधी मैदान म्हणून खरंतर या मैदानाचं नाव हे अनेक वर्षांपासून आहे, पण याच मैदानाचं काम केल्यानंतर सुद्धा या मुख्य प्रवेशद्वारावर असलेला महात्मा गांधी यांच्या नावाचा फलक हा मात्र गायब झालेला आहे। पालिकेचे गटनेते भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी आरोप केलाय की एकीकडे टिपू सुलतानचं नाव अधिकृत नसताना त्याच्या नावाचे फलक लागतात आणि जिथे अधिकृत नाव महात्मा गांधींचं आहे ते फलक गायब होतात। या ठिकाणी आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅनची कलाकृती असलेला एक पुतळा सुद्धा होता, तो सुद्धा आता या ठिकाणी दिसत नाहीये। खरंतर आपण हे मैदान कशा प्रकारे तयार झाले ते सुद्धा आपण बघूया। या मैदानाच्या माध्यमातून खरंतर अनेक खेळाडू घडले। आपल्याला माहिती आहे की 1924 साली म्हणजे खरंतर बिडीडी चाळ म्हणजे की हा सगळा भाग जो आहे हा ब्रिटिशांनी एक तयार केलेली एक वसाहत होती आणि या वसाहतीच्या मध्यभागी हे खेळण्यासाठी म्हणून मैदान असलेली ही जागा तयार करण्यात आली होती। 1924 साली खरंतर या मैदानाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून अनेक वेगळ्या प्रकारचे खेळ या ठिकाणी खेळले जातात। या ठिकाणी दिलीप कल्याणकर, रामनाथ पारकर यांच्यासारखे क्रिकेटपटू सुद्धा या मैदानात घडले अशीही या मैदानाची ओळख आहे। आता याच ठिकाणी मात्र क्रिकेट खेळायला जागा अपुरी पडते अशा प्रकारचे सुद्धा क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचे वाद हे नवीन जन्माला आलेले आहे। एक मात्र नक्की की हे मैदान झालंय खरंच देखणं। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारचा प्रशांत बाग, News18 लोकमत, मुंबई। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधल्या 200 वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाची पाहणी केली। इतकंच नव्हे तर हा वटवृक्ष वाचवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। शाश्वत विकास करायचा असेल तर वृक्ष देखील वाचवले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर त्यांनी नंदिनी नदीचीही पाहणी केली। मध्यंतरीच्या काळात जेव्हा ही बातमी माझ्या समोर आली तेव्हा ट्विट्स पण मी बघितले, काही एनजीओनी मला ट्विट केले, आमच्या स्वतः शिवसैनिकांनी आम्हाला देखील सांगितलं की हे झाड एवढं सुंदर आणि आज आल्यानंतर शिंदे साहेब आणि मी बघतोय इथे आपलं मंदिर आहे, आत एवढं छान झाड आहे, ह्या झाडाला धक्का लागणार नाही ह्याची ग्वाही आम्ही देतो। 490 झाडांचा एक तो प्रस्ताव होता, त्याच्यातून देखील आता जो पहिला प्रस्ताव होता त्याच्यातून 94 झाडं कापण्याचा प्रस्ताव होता, तो मी सांगितल्यानंतर अजूनही त्यांनी खालती 24 झाडांवर आणला। आता पुढे आल्यानंतर काही 5-6 झाडं जर एकदमच मध्ये येत असतील तर तेवढीच, पण बाकीची सगळी वाचली जाणार। पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी खरशेत इथल्या आदिवासी पाड्याला सुद्धा भेट दिली या नाशिक दौऱ्यादरम्यान आणि शिवसेनेच्या वतीनं बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलाचं उद्घाटन केलं। या भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अनेक उपक्रमांचं कौतुकही केलं। हा पूल नसल्यामुळे आदिवासी महिलांना जीव धोक्यात घालून पाणी भरावं लागत होतं आणि माध्यमांनी ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली, मात्र शिवसेनेनं थेट पुढाकार घेऊन ही समस्या मार्गी लावली। शिवसेनेनं सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे स्थानिकांनी शिवसेनेचं कौतुक केलंय, आभार मानले। आधीच्या दृश्यांमध्ये पाण्यासाठी आदिवासी महिलांचा जीव धोक्यात घालून जो काही रोजचा दिनक्रम चालू होता तो एकीकडे आपण पाहतोय आणि News18 लोकमतनं ही व्यथा दाखवली। नंतर इथे पूल बांधण्यात आला, या पुलाचं उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते झालं। मग म्हणजे आपलं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो, कारण जे आवाज जे जनतेपर्यंत यायला पाहिजेत सरकारपर्यंत यायला पाहिजे, मीडिया जो आपण चौथा स्तंभ मानतो त्यांनी त्यांचं महत्वाचं काम केलं। मला वाटतं आपलाच फोटो मी त्या दिवशी बघितलेला ट्विटरवर आणि लगेच मला मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी पण सांगितलं की हा पूल लगेच इथे केला पाहिजे,
सगळेच इकडचे आपले स्थानिक पदाधिकारी शिवसैनिक पण होते, मुंबईवरनं काही आले आणि आपण आता शासनाला पण इथे कामी लावलेले आहे. लवकरच प्रत्येक पाड्यावर देखील आपण पुढच्या 3 महिन्यात पाणी देऊ. हे प्रमाण मला वाटतं भुसेसाहेब आपण दिलेली आहे प्रमाण तिकडे इथे आणि आपल्याला इथे पाणी प्रत्येक पाड्यावर आणणार आहे. आपण हे काम आता हाती घेतलेलं आहे. पण जे काही मी आधी बघत होतो जे बांबूच्या 2 ब्रिज केलेले ते सगळे न करता आता हा एक चांगला पूल केलेला आहे. आपण लोखंडी पूल केलेला आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की अजूनही महाराष्ट्रात काही काही ठिकाणी आपण बघतोय शहरं मोठी होतात वाढत आहेत, तिथे तर आपण जास्ती प्राधान्याने काम केलंच पाहिजे. पण असे देखील काही जागा आहेत जिथे आदिवासी पाडे असतील किंवा अशा काही महत्वाच्या जागा असतील, हे देखील आवाज आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे आपण काम करत आहात त्याच्यासाठी मी आपले सर्वांचे आभार मानतो. पुढच्या बातमीकडे वळतोय. दिवंगत आध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी इंदोर मधल्या सेशन्स कोर्टामध्ये काल अंतिम सुनावणी झाली आणि कोर्टाने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले भय्यू महाराजांचे 2 सेवक विनायक आणि ड्रायव्हर शरद यांना दोषी ठरवले. या दोघांसोबतच पलक नावाच्या महिलेला देखील दोषी ठरवण्यात आलंय. या पलकनं भय्यू महाराजांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अश्लील व्हिडिओ बनवले होते अशी देखील माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. अखेर 3 आरोपींना कोर्टानं दोषी ठरवलं आणि कोर्टानं या 3 आरोपींना 6 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कारण या तिघांनी भय्यू महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कोर्टामध्ये सिद्ध झाला. आत्महत्या का कारण पलक विनायक और शरद थे. पलक भय्यू महाराज से शादी करना चाहती थी और शादी के लिए उनको परेशान करती थी. उन्हें दत्ती महाराज जैसा बना देने का, उनके नशीली दवा देके उनके साथ अश्लील फोटो खींचे जो कि उसके व्हाट्सएप चिट में एक जीजू वो पलक के माध्यम से प्राप्त हुए हैं जो न्यायालय में पेश भी हुए. न्यायालय द्वारा आज भय्यू महाराज के केस में विनायक शरद और पलक को 6-6 साल की सजा सुनाई गई है. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा इथे घराचं खोदकाम सुरू असताना एक गोष्ट समोर आली आहे. तिथे सोन्याचे आणि चांदीचे काही दागिने सापडलेले आहेत, काही नाणी सापडली आहेत असा आणि काही शिक्के असा एकूण 19,17,283 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळलाय. आणि हे चांदीचे शिक्के सन 1905 ते 1919 या कालावधीतले असून सोन्याचे दागिने सुद्धा पुरातन काळातले आहेत. ते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलेत आणि या पथकाकडून ही पुरातन नाणी आणि दागिने कासोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जेसीबी आणि ट्रॅक्टर चालक या लोकांनी ते त्यांना मिळाले होते, त्यांच्याकडून त्यांनी हजर केल्यामुळे आपण ते जप्त केलेले आहेत आणि त्याचा सविस्तर पंचनामा करून सदर मुद्देमाल हा पुरातन असल्यामुळे पुरातत्व विभागाकडे ते आता पाठवण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये चांदीचे कॉईन्स आहे, 1905 ते 1919 दरम्यानचे ते चांदीचे कॉईन आहेत आणि सोन्याचे दागिने आहेत. ते एकूण सगळा मुद्देमाल हा 19,17,000 आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. इतरही बातम्या पाहूयात ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. एअर इंडियाची मालकी आता टाटा ग्रुपकडे आली आहे. गेल्या वर्षी टाटानं केंद्र सरकारकडून ही कंपनी खरेदी केली होती आणि आता त्या खरेदीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे एअर इंडियाचा महाराजा पुन्हा टाटा समूहामध्ये दाखल झालाय. मात्र तोट्यात असलेल्या या कंपनीची आर्थिक घडी बसवण्याचं आव्हान टाटा सन्स कंपनी समोर असणार आहे. पाहूयात या विषयीचा हा खास रिपोर्ट. टाटाच्या धावपट्टीवर एअर इंडियाचं लँडिंग, महाराजाची 69 वर्षानंतर घर वापसी, एअर इंडियाची सूत्र टाटाच्या हाती. जवळपास 7 दशकांनंतर एअर इंडियाचा महाराजा पुन्हा आपल्या मूळ घरी परतला. आता एअर इंडियाची अधिकृतपणे सूत्र टाटा कंपनीच्या हाती आली.
8 ऑक्टोबर 2021ला टाटा उद्योग समूहानं तब्बल 18,000 कोटींच्या बोलीत केंद्र सरकारकडून एअर इंडियाची खरेदी केली. त्यासाठी टाटानं सरकारला 2,700 कोटी रुपये रोख मोजले तर 15,300 कोटी रुपयांचं कर्ज आपल्या डोक्यावर घेतलंय. एअर इंडियाचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. 1932 जेआरडी टाटा यांनी टाटा एअरलाइनशी देशात सुरुवात केली होती. पुढे 1946 त्यांनी या कंपनीचं एअर इंडिया असं नामकरण केलं. तर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1953 केंद्र सरकारनं एअर इंडियासह सर्व खासगी विमान कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं. जेआरडी टाटा यांनी त्याला विरोध केला होता, मात्र जास्त काळ त्यांचा विरोध टिकला नाही आणि एअर इंडियाची मालकी केंद्र सरकारकडे गेली. गेल्या काही वर्षात एव्हिएशन फ्युएल अर्थात विमानाच्या इंधनाचे वाढलेले दर, एअरपोर्ट वापरासाठीचे वाढलेले दर, विमान कंपन्यांमधील कळेकापू स्पर्धा, डॉलरच्या तुलनेत रुपयाचं घसरलेलं मूल्य आणि खराब आर्थिक कामगिरीमुळे एअर इंडियावर कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यामुळेच केंद्र सरकारनं एअर इंडिया विकण्याचा निर्णय घेतला आणि टाटा कंपनीला एअर इंडिया खरेदी करण्याची संधी मिळाली. आज एअर इंडियाकडे एकूण 146 विमानं असून विशेष म्हणजे एकूण ताफ्याच्या 56% विमानं कंपनीच्या मालकीची आहेत. तसंच एअर इंडियामध्ये 14,000 हून अधिक कर्मचारी असून हा सगळा डोलारा टाटा सन्सला सांभाळावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि सोबतच वेळ झाली सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत स्पिन न्यूज.